सर माझं नाव बाबूसिंग हरिचंद बारवा, मुकामपूर चांदोड, सध्या मी बुलढाणा येथे राहतो. माझा मुलगा शिवम हा त्याच्या मामासोबत औरंगाबाद येथून राजस्थान येथे देवदर्शनासाठी आणि फिरण्यासाठी गेलेला होता. राजस्थान येथे प्रवासादरम्यान त्याचं खाटूश्याम येथून परत येत असताना जयपूर ते खाटूश्याम दरम्यान लक्झरी आणि ट्रॅक्सचं अपघात होऊन जखमी झालेला होता. जखमी झाल्यानंतर त्याच्या हाताला आणि चेहऱ्याला खूप मार लागला. मार लागल्यामुळे त्याला लागलीच तिथल्या लोकांच्या मदतीने SMS हॉस्पिटल जयपूर येथे भरती करण्यात आलं. त्यासोबत इतरही जखमी होते. जखमीमध्ये जो ड्रायव्हर होता तो दवाखान्यात आणल्यानंतर एक्सपायर झाला. त्याच्या पाठीमागे हा शिवम बसलेला होता. हा म्हणजे खूप सिरियस होता. तिथे SMS हॉस्पिटलमध्ये इलाज केल्यानंतर त्याला 2-3 दिवसानंतर आम्ही दौलतजी हॉस्पिटलला भरती केले. तिथे त्याच्या हातावर सर्जरी करण्यात आली. सर्जरी केल्यानंतर तिथं 3-4 दिवस आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार थांबलो. त्यानंतर इथे त्यांनीच सुचवलं आम्हाला की तुम्ही दाखवा राम चिलदार औरंगाबाद येथे जर चालले तर त्यांना त्या सरांना दाखवा. त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्देशाप्रमाणे औरंगाबाद येथे आलेली जखम होती हाताची ते म्हणजे हाड त्याचं पूर्ण ओपन झालेलं होतं. त्यामुळे सरांनी सांगितलं की याचं जे समजा जर हाडा आहे मास याच्यावर कव्हर झालं नाही तर आपल्याला याची वेगळी सर्जरी करावी लागेल. परंतु हाताची सर्जरी म्हणजे ड्रेसिंगच्या दरम्यान लेझर सरांकडे एक लेझर मशीन आहे. त्या लेझर मशीनद्वारे त्या हाडा म्हणजे मासासोबतच त्या हाडावर त्याची एक सर्जरी ऑटोमॅटिकच त्या मशीनद्वारे झाली. जेणेकरून आपली जी एक सर्जरी होती ती एक सर्जरी आमची वाचून गेलेली त्या लेझर मशीनद्वारे. आणि फक्त त्याला ग्राफ्टिंगच करावं लागलं नाहीतर अन्यथा आम्हाला 2 सर्जरी कराव्या लागल्या असतात. आणि जेव्हा आमचा होणारा जो समजा आर्थिक आणि मानसिक जो त्रास आहे तो त्यामुळे वाचला. इथली मशीन ही फक्त मी सरांशी जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांना विचारलं सर या अशा आपल्या जो मशीन किती येते जर भारतामध्ये तर सरांनी सांगितलं फक्त भारतामध्ये केवळ 3 मशीन आहे त्यापैकी एक सरांकडे इथंच सिलगार सरांकडे. या मशीनद्वारे आत्तापर्यंत त्यांना जेव्हा मी विचारणा केली तर बरेचशा लोकांवर खूप चांगल्या प्रकारे इलाज इथं झालेला आहे. माझ्या पेशंटवर माझ्या मुलावर तर खूप चांगल्या प्रकारे झालेच परंतु या अगोदरच्या पेशंटवरही भयानकच चांगल्या प्रकारे इलाज झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ही मशीन फक्त जखम मिळवायसाठीच होती परंतु या संशोधनात असं लागलं की माझा जो पेशंट होता त्यांनी त्या जखमीसोबतच हाडावर सुद्धा या मशीनला लेझर मशीनला काम केलेलं आहे. त्यामुळे त्यात डबल फायदा झालेला आहे समजा. एवढं मी सांगू इच्छितो.